राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर मौन आंदोलन करण्यात आलं. महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन करून या मौन आंदोलनास सुरुवात करण्यात आली. यावेळी आपल्या तोंडावर काळ्या फिती बांधून हे मौन आंदोलन केलं गेलं. केंद्र व राज्य सरकारच्या फसव्या धोरणामुळे आर्थिक सामाजिक परिस्थिती खालावली असून तसेच राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. हे सर्व भाजपच्या प्रतिगामी धोरणामुळे झालं आहे असे मत महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर मौन आंदोलन करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर यांनी व्यक्त केलं. या आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस संजय बनसोडे, तालुकाध्यक्ष शिवाजीराव मुळे, शहराध्यक्ष समीर शेख, मधुकर एकुरकेकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. आज महात्मा गांधी, राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आपल्या देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूरजी शास्त्री यांची जयंती. लालबहादूर शास्त्रीजी आणि गांधीजी यांच्या विचाराची कास धरून हा देश लोकशाही परिपक्व आणि मजबूत होऊन विकासाकडे जातो. पण मोदींच्या नेतृत्वाखाली सामाजिक अधपतन होऊन गांधीच्या विचाराची हत्या करणाऱ्यांनीच पुन्हा त्यांच्या विचाराची हत्या करायची आणि त्यांच्या नावावर पुन्हा देशामध्ये संभ्रम निर्माण करायचा, या लोकांच्या या विचाराच्या निषेधार्थ आमचे नेते आदरणीय शरद पवार साहेब यांनी निषेध नोंदवण्यासाठी राज्य पातळीवर आम्ही आजचे हे धरणे आंदोलन केले. यातून तरी त्यांना जाग यावं आणि सुबुद्धी द्यावी अशी गांधीचरणी अनुप्रार्थना.